आमदार जिंकणं महत्त्वाचं नाही आहे वरीतली जनता जिंकणं फार महत्वाचं आहे लढाई ही दोन पक्षातली असते दोन व्यक्तीमधली असते कामं केलेली जनतेची केलेली कामं किंवा जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा याच्यामध्ये ही लढाई असेल जर केलेली कामं ही अतिउत्तम असतील तर नक्कीच जनता आदित्य ठाकरे यांना जिंकवेल किंवा त्यांच्या अपेक्षा जास्त असतील तर ती संदीप देशपांडे यांच्याकडे पण जाऊ शकतात काय वाटतं यंदा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल असं म्हणजे सांगू शकत नाही कारण काय माहिती आहे का फासे इकडे तिकडे फेकले गेलेले आहेत आज म्हणजे मी सध्या दोन दिवस मी जर न्यूज चॅनल बघतो आहे तर या पक्षातून वडील या पक्षात आहेत तर मुलगा या पक्षात आहेत त्यामुळे म्हणजे असं म्हणजे चिवडा झाला आहे प्रकारे म्हणजे तुम्ही एकदम म्हणाल ना की तो चिवडा म्हणून आपण खातो ना चिवडा झाला आहे राजकारणाचा चिवडा झाला आहे तर काय होईल सांग कोणीही सांगू शकत नाही ते फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की जनतेनी जेव्हा मतदान करतील जनता तेव्हा त्यांनी प्रतिनिधी बघून मतदान करणं फार गरजेचं आहे कारण आता पक्षाला हे महत्त्व राहिलेलंच नाही आहे कारण लोक स्वतःसाठी पक्ष बदलत चालले त्यामुळे जनतेने प्रतिनिधी बघावा त्यांची केलेली कामं बघावी आणि त्यांच्या अपेक्षा एकदा बघून घ्या ठाकरे कुटुंबियांनी निवडणूक लढवणं चांगलं की वाईट म्हणजे सध्या अमित ठाकरे हे माही मतदारसंघातून लढत आहेत परत आदित्य ठाकरे येथून म्हणजे याआधी उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली नाही किंवा राज ठाकरे ठाकरे कुटुंबियांनी निवडणूक लढवणं योग्य किंवा योग्य काय वाटतं योग्य आहेत ते भारतीय नागरिकत्व असलेले व्यक्ती आहेत तर ते निवडणूक या देशातला कुठलाही नागरिक निवडणूक लढवू शकतो त्याच्यामध्ये ते ठाकरे कुटुंबे असतील किंवा पवार कुटुंबे असतील तो त्यांचा भाग आहे पण चांगली गोष्ट हो आहे जर चांगले तरुण व्यक्तिमत्व जर राजकारणात येत असेल तर ही चांगली गोष्ट हो आहे